मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी खलनायक म्हणून त्यांची कारकीर्द गाजवली आहे. बघूया कोण आहेत असे कलाकार. सदाशिव अमरापूरकर यांनी मराठी सिनेसृष्टीत जे बॉलिवूड आपल्या अभिनयाने गाजवलं आहे. सडक या सिनेमातील त्यांनी महाराणाची भूमिका प्रचंड गाजवली होती. या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. सदाशिव अमरापूरकर यांना 3 मुली आहेत, केतकी, रिमा आणि डॉक्टर सायली. यापैकी सायली जहागीरदार ही पेशाने डॉक्टर आहे तर रिमा ही दिग्दर्शक आहे. अभिनेते निळू फुले यांच्याशिवाय मराठी सिनेसृष्टीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. सामना, पिंजरा आणि सिंहासनसारख्या सिनेमांतून घराघरात लोकप्रिय झालेले खलनायक निळू फुले यांच्या मुलीचं नाव गार्गी फुले असं आहे. गार्गी या अभिनेत्री असून आपण त्यांना तुला पात्र या मालिकेत आणि चिकट गुंडे या वेबसिरीजमध्ये पाहिले, पण त्या खऱ्या प्रसिद्धीस आल्या त्या तुला पात्रे या मालिकेमुळे. या मालिकेतील त्यांनी ईशाच्या आयुषी भूमिका साकारली होती. सध्या तर राजाराणीची जोडी या मालिकेत बेबी मावशी भूमिका साकारत आहेत. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुद्रा, दुनियादारी अशा सिनेमांतून खलनायकी भूमिका साकारणारी अभिनेते म्हणजे नागेश भोसले. नागेश भोसले यांच्या मुलीचं नाव कुहू भोसले. कुहूने बॉडी बिल्डिंग क्षेत्रात यशस्वी कामगिरी केली आहे. कुहू फिटनेस ट्रेनर म्हणून तिने ॲमेच्युअर ऑलिम्पियामध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे. वयाच्या 17व्या वर्षीच कुहूने या बॉडी बिल्डिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. अजय सिंगम सिनेमात नॉनसेन्स म्हणत सिंगमला राग देणारा खलनायक आठवतो. हा खलनायक साकारला आहे अनंत जोग यांनी. अनंत जोग यांनी हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीत क्रूर स्वार्थी असे खलनायक रंगवले आहेत. अनंत जोग यांची मुलगी क्षिती जोग ही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहे. क्षितीने आनंदी गोपाळ, जिम्मा, पवनखिंड अशा अनेक मराठी सिनेमांमधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे. वास्तव, गंगाजल सारख्या सिनेमातून केवळ मराठी प्रेक्षकच नव्हे तर तमाम भारतीय प्रेक्षकांच्या मनात स्वतःचा दबदबा निर्माण करणारे अभिनेते म्हणजे मोहन जोशी. मोहन जोशी यांना खऱ्या आयुष्यात मुलगा असून त्याचं नाव नंदन. नंदन हा इंटेरियर डिझायनर असून तो NJ इंटेरियर कंपनीचा मालक आहे. मिलिंद गुडांजी यांनी आजवर मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत अनेक खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. देवदास, खट्टा मिठा, फरेब अशा अनेक सिनेमांमधून मिलिंद गुणाजी यांनी निगेटिव्ह भूमिका साकारल्या आहेत. मिलिंद गुणाजी यांची पत्नी राणी गुणाजीसुद्धा सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. याशिवाय मिलिंद यांना अभिषेक हा मुलगा आहे. अभिषेकने आई वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात न येता त्यांनी दिग्दर्शनाची वाट निवडली आहे. तर तुम्हाला यापैकी कोणता खलनायक जास्त आवडतो? याशिवाय तुम्हाला कोणत्या कलाकाराची कोणती खलनायकी भूमिका जास्त आवडते आम्हाला कमेंटमध्ये सांगा.